हॅलो फ्रेंड्स, वेलकम. विवेकानंद क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो. पुन्हा एकदा मित्रांनो, आज आपण 4.5 हा जो लेसन आहे जॉन ऑफ आर्क, याचं वॉर्मिंग अप आणि चिटचॅट हा भाग बघणार आहोत. इथे फक्त आपण वॉर्मिंग अप चिटचॅट ओनली आन्सर्स लिहिले, फक्त उत्तर लिहिली आपण. प्रश्न तुमच्या पुस्तकामध्ये 155 पेजवर आहे. इथे आपल्याला चर्चा करायची आहे, ॲक्च्युली विद्यार्थ्यांनी चर्चा करायची असते स्वतः, तरी आपण इथे एक चर्चा घडून आणू शकतो. कशा पद्धतीने तुम्ही चर्चा करायची त्याविषयी मी तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून सांगू शकतो. तर इथे चिटचॅटमध्ये जो पहिला भाग दिलेला आहे, म्हणजे पहिला जो प्रश्न दिलेला आहे, त्यामध्ये डिस्कशन करायचं आहे. बघा, डिस्कस इन ग्रुप वेदर यू वूड लाईक टू जॉईन आर्म फोर्सेस. आर्म फोर्सेस म्हणजे काय? सैन्य दल. जे वेगवेगळ्या प्रकारचे दल आहे आपल्या भारतामध्ये, वायुदल वगैरे वगैरे, सैनिक बॉर्डरवर लढणारे वगैरे, तर तुम्हाला डिस्कस करायचं आहे की तुम्हाला तशा सैन्य दलामध्ये जायचं आहे का, तुमची इच्छा आहे का, तुम्हाला आवड आहे का तसं दल जॉईन करण्याची. तर तिथे एस नो से वाय, म्हणजे हो किंवा नाही तुम्हाला सांगायचं आहे, आणि त्यामागचं कारणसुद्धा सांगायचं आहे की तुम्ही का जॉईन होणार आहात, किंवा तुमची का जॉईन व्हायची इच्छा आहे, किंवा वाय नॉट, किंवा का नाही. म्हणजे एकतर तुम्हाला समजा जॉईन व्हायचं असेल तर यस जर उत्तर दिलं तुम्ही, तर त्याची कारणं, नाही जर सांगितलं तरी त्याची कारणं इथे आपल्याला द्यायची आहे. इच वन शुड गिव 2 to 3 रिझन्स फॉर द रिस्पॉन्स. प्रत्येकाने 2 ते 3 कारणं द्यायची आहे. Also discuss what areas of work are open for women in armed forces in India. आणि यावर पण तुम्हाला डिस्कस करायचं आहे की कोणकोणत्या विभागामध्ये महिला या सैन्य दलात काम करू शकतात, यावर सुद्धा तुम्हाला डिस्कस करायचं आहे. तर चला मित्रांनो सुरू करूया. बघा, इथे आपण पहिले येस म्हणून लिहिलं आहे, कारण 2 प्रकारची उत्तरं असू शकतात, कोणी येस म्हणू शकतं, कोणी नाही म्हणू शकतं. तर आपण दोघी प्रकारची आन्सर इथे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, आणि दोघी प्रकारचे आन्सर तुम्हाला समजवण्याचा आपण इथे प्रयत्न करूया. तर अगोदर आपण येस लिहिलं आहे, म्हणजे हो, आय वुड लाईक टू जॉईन आर्म फोर्सेस. हो, मला सैन्य दलात जायचं आहे, किंवा मला तिथे जाऊन काहीतरी करायचं आहे. कारण आता बिकॉज लिहिलं आहे आपण, आणि या बिकॉजची 3 कारणं लिहिली, 1, 2, 3. म्हणजे एस आणि नो मध्ये आपण एसला ए दिलेलं आहे, आणि नो जे म्हटलेलं आहे तिथे त्याला बी दिलेलं आहे. तर का जॉईन व्हायचं आहे ते अगोदर आपल्याला इथे म्हणायचं आहे. त्यामध्ये पहिलं कारण असं लिहिलं आहे, इट माय फॅशन टू सर्व माय कंट्री बाय जॉईनिंग आर्म फोर्स. आता इट इज माय पॅशन, आता इथे इट इज आपण लावू शकतो, इथे इज आपण इथे लावून, ओके, इट इज माय पॅशन टू सर्व माय कंट्री बाय जॉईनिंग आर्म फोर्स. म्हणजे सैन्य दलात जाऊन माझी तीव्र इच्छा आहे, ही माझी तीव्र इच्छा आहे की मी माझ्या देशाची सेवा करायला पाहिजे सैन्य दलात जाऊन. तर देशाची सेवा हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. ॲक्च्युली देश सेवा म्हणून जर आपण कोणी जॉईन होत असाल अशा प्रकारच्या फोर्सला, तर ती खरोखरच एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. परंतु मित्रांनो, इथे काय आहे, फक्त आपल्या
आपल्याला असं बघायला मिळतं, आपण तसं बोलू नये, परंतु फक्त नोकरी हा एक उद्देश डोक्यामध्ये ठेवून काही तरुण फोर्स जॉईन करतात, त्यांना नोकरी मिळाली ते तिथे थांबतात. मग देशाची सेवा कशा पद्धतीने करायची, काय करायचं, हे नंतर तिथे ट्रेनिंगमध्ये दिलं जातं, तो भाग वेगळा आहे. परंतु देशाची सेवा जर आपल्याला करायची आहे तर अशी बरीचशी मार्ग असतात ज्यातून आपण देशाची सेवा करू शकतो. चांगली वागणूक जर आपण आपली ठेवली तर सिव्हिलाइज नागरिक म्हणून आपण देश सेवा करू शकतो. परंतु इथे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे आर्म फोर्सविषयी, म्हणून हा मुद्दा आपण इथे लिहिला आहे. आणि राहिली गोष्ट देशसेवेची, तर देशसेवा रक्तदान करून किंवा असा एखादा मोठा आजार जर झाला तर त्यामध्ये स्वयंस्फूर्तीने भाग घेऊन काहीतरी मदत करणे, काहीतरी काम करणे, लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने योग्य मार्गदर्शन देणे. आपण जर समजा एखाद्या आपलं फील्ड आहे, कोणी डॉक्टर असतं, कोणी टीचर असतं, कोणी चांगला लेखक असतो, कोणाचा चांगला मोठा व्यवसायी असतो, कोणाचं मोठं दुकान असतं, तर समजा डॉक्टर आहे या नात्याने तुम्ही देशसेवा करू शकतात, लोकांची ट्रीटमेंट करून, लोकांना औषधी देऊन, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे स्कीम्स सांगून गरिबांना व्यवस्थितपणे त्यांचं ट्रीटमेंट करून, कारण गरीब जे लोक असतात देशातील ती पैशांमुळे बऱ्याचदा चांगला इलाज करू शकत नाही, त्यांना त्यांची हानी फार भोगावी लागते. परंतु आपापल्या क्षेत्रामध्ये जर आपण आहोत, आपण तरबेज आहोत, ती लोकंसुद्धा देशाची सेवा करू शकतात. ते सांगण्याचं तात्पर्य असं आहे की देशसेवा ही तुम्ही फार वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतात. केवळ तुम्हाला आर्म फोर्समध्ये जायचं आहे आणि तिथे देशसेवा होते असं नाही आहे. सध्याचा जो काळ आहे, जो सध्याचा आता सुरू आहे सगळे काही कोरोनाच्या बाबत, त्यामध्ये बरेचसे लोक आपण टी व्हीवर बातम्यांच्या माध्यमातून बघतो की वेगवेगळ्या पद्धतीने देशसेवा करताना दिसत आहे. कोणी ड्रायव्हर आहे, कोणी ॲम्ब्युलन्स चालवते, कोणी रिक्षा चालवते, कोणी रिक्षाने पेशंटला पोचवते दवाखान्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट, तर ती त्यांची देशसेवा आहे. ठीक आहे, इथे देशसेवा म्हणून करण्याची इच्छा आहे म्हणून मला जॉईंट व्हायचं आहे, हा पॉईंट इथे क्लिअर होते. दुसरा पॉईंट असा आहे, बघा, इट गिव्ज अन अपॉर्च्युनिटी टू सर्व ॲट डिफरंट प्लेसेस अँड इंटरॅक्ट विथ डिफरंट पीपल एव्हरी डे. आता इथे असं म्हटलेलं आहे की इट गिव्ज अन अपॉर्च्युनिटी टू सर्व ॲट डिफरंट प्लेसेस, म्हणजे आर्म फोर्स जे आहे हे जे आहे एक चांगली संधी देतं लोकांची सेवा करण्याची वेगवेगळ्या ठिकाणातील, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जे लोक असतात किंवा वेगवेगळी ठिकाणं जी असतात त्यांची सेवा करण्याची एक चांगली नामी संधी या माध्यमातून मिळत असते. अँड इंटरॲक्ट, इंटरॲक्ट म्हणजे काय, लोकांशी संबंध येणे, लोकांशी बातचीत होणे, अँड इंटरॲक्ट विथ डिफरंट पीपल एव्हरी डे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी रोज सुसंवाद साधण्याची संधीसुद्धा आर्म फोर्समध्ये गेल्यावर आपल्याला मिळते. आणि म्हणून ही इच्छा आहे की मला आर्म फोर्स जॉईन करायचं आहे. त्यानंतर थर्ड रिझन आपण इथे लिहिले, बघा, इट कीप्स अस फिजिकली अँड मेंटली फिट. आता फिजिकली अँड मेंटली फिट यामध्ये खरी गोष्ट आहे की आर्म फोर्समध्ये जर तुम्ही जात आहे तर रोज तुम्हाला व्यायाम करणं आहे, तुमचं काम जे आहे ते ॲक्च्युली फारच फोर्समध्ये, तर जसं रोज शारीरिक हालचाल त्यामध्ये होत असते, शारीरिक सगळी कामं करावी लागतात जर तुम्ही सोल्जर असाल तर इथे काय की इथे असा हा पॉईंट क्लिअर केलेला आहे की शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवण्याचं काम आर्म फोर्स करतं, म्हणजे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवण्याचं काम आर्म फोर्स करतं. आणि म्हणून माझी इच्छा आहे की मला आर्म फोर्समध्ये जायचं. तर इथे आपण हा पॉईंट असा क्लिअर केलेला आहे, एस म्हणून हा पॉईंट क्लिअर केलेला आहे.
आता जर समजा एखाद्याची इच्छा नाही आहे, त्याला जायचं नाही आहे, मग त्याची कारणं इथे आपण लिहिली आहे नो, बी असं त्याला आपण क्रमांक दिलेला आहे, नो आय वुडंट लाईक टू जॉईन द आर्म फोर्सेस बिकॉज, म्हणजे माझी इच्छा नाही आहे आर्म फोर्सेस जॉईन करण्याची, सैन्य दलात जाण्याची माझी इच्छा नाही आहे. कारण पहिलं दिले बघा इथे आपण, काय कारण आहे की नाही जायचं आहे, आय एम नॉट फिजिकली अँड मेंटली प्रिपेअर्ड फॉर दिस फील्ड. इथे असं सांगण्यात आलेलं आहे व डिस्कस आपण करतो आहे की फिजिकली अँड मेंटली प्रिपेअर नाही आहे बा या क्षेत्रात जाण्यासाठी. फिजिकली म्हणजे काय, याला फिजिकली फारच फिट राहावं लागतं, निरोगी राहावं लागतं, तुमच्यामध्ये व्यवस्थित पॉवर पाहिजे, ऊर्जा पाहिजे, तरच तुम्ही आर्म फोर्समध्ये काम करू शकता. सर्वसामान्यांचं काम नाही आहे, बरीच अंग मेहनत आणि बरेच कष्ट इथे करावे लागतात, वेगवेगळ्या प्रकारची कामं करावी लागतात. जी ऑफिसर मंडळी आहे ती जे काम सांगतील ते करावं लागतं, आणि त्यामुळे जर तुम्ही तसं काम करण्यामध्ये तरबेज असाल, शारीरिकदृष्ट्या तुम्ही निरोगी असाल, तर तुम्ही तिथे जाऊ शकतात. परंतु इथे असं दिलेलं आहे की मी तयार नाही आहे, आय एम नॉट तयार, मी तयार नाही आहे, प्रिपेअर म्हणजे मी तयार नाही आहे मानसिक आणि मेंटली, सॉरी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या या क्षेत्राकरिता. मानसिकता पण लागते. आता कसं आहे की समजा एखाद्याला सैन्यात जायचं आहे, त्याने जर ठरवलं सैन्यात जायचं, तर त्याची मानसिकता ही 10वी 12वीमध्ये तयार होते, 10वीमध्येच तयार होते, कारण वेगवेगळ्या प्रकारची प्रॅक्टिस करावी लागते, फार रात्रंदिवस काही सेकंदाचं अंतर कापावं लागतं. कारण इथे जे असतं आर्म फोर्समध्ये जॉईनिंग करण्याच्या अगोदर ग्राउंड टेस्ट घेतली जाते, वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम तुम्हाला तिथे दाखवावे लागतात, तुमचं धावणं तुम्ही किती सेकंदात किती अंतर कापतात ते तुम्हाला तिथे दाखवावं लागतं, त्यानंतर तुमची मानसिकता कशी आहे ती मानसिकता पण बघितली जाते. मानसिकदृष्ट्या तुम्ही खरंच जाण्याची इच्छा आहे की कोणीतरी तुम्हाला जबरदस्ती करते, तर अशी बरीचशी उदाहरणं आहे जे तयार राहत नाही, ते सिलेक्शन झाल्यानंतर बरीचशी लोकं सोडून आलेली आहेत फोर्स हा प्रकार. कारण पूर्ण फॅमिलीपासून दूर कुठेतरी जंगलामध्ये किंवा कुठेतरी बॉर्डरवर ड्युटी लावली जाते सैनिकांची, मग त्यावेळेस ही सगळी मंडळी आपली बाहेर असतात, आपण कुठे जाते तर ते कुठे घरची मंडळी, तर तीही मानसिकता हवी की असं जर मी जॉईन केलं तर अशा पद्धतीने मला माझ्या कुटुंबापासून दूर राहावं लागेल, तर ती मानसिकता पण पाहिजे. कारण तिथे फॅमिली घेऊन जाऊ शकत नाही तुम्ही, तिथे 8 तासांची ड्युटी संपली आणि परत घरी आले असा भाग नाही आहे, केव्हाही काहीही होऊ शकतं. म्हणून ही जी मंडळी असतात सैनिकामध्ये काम करणारी, त्यांचं गाव कुठे असतं आणि त्यांची नोकरी कुठे असते, ते 2-2 दिवस प्रवास करतात रेल्वेने आपल्या घरी जाण्याकरिता, तर त्यासाठी तेवढी मेंटॅलिटी लागते, तेवढं तयारी पाहिजे. आणि म्हणून इथे दुसरा जो ग्रुप आहे समजा असं त्यामागचं कारण आहे की ते फिजिकली आणि मेंटली तिथे तयार नाही आहे. ओके, दुसरं कारण आपण इथे असं लिहिलं आहे, आय हॅव डिसायडेड अनदर करिअर ऑप्शन माय सेल्फ. आता मी दुसरं एक कारकिर्द बनवण्यासाठी दुसरं क्षेत्र निवडले असा याचा अर्थ होतो. करिअर ऑप्शन माय सेल्फ म्हणजे मी स्वतः एक वेगळं ठरवलेलं आहे दुसऱ्या क्षेत्रामध्ये जाण्याकरिता, त्यामुळे मी आर्म फोर्समध्ये जाऊ शकत नाही. कोणी डॉक्टर होऊ शकतं, कोणी इंजिनियर होऊ शकतं, कोणी टीचर होऊ शकतं, कोणी प्रोफेसर होऊ शकतं, कोणी बँकेमध्ये नोकरी करू शकतात, किंवा कोणी कलाक्षेत्रात जाऊ शकतात, असा यामागचा उद्देश आहे. म्हणून मला दुसऱ्या क्षेत्रात जायचं आहे, वेगळा करिअर मला निवडायचं आहे, आणि म्हणून मला आर्म फोर्स जॉईन करण्याची इच्छा नाही आहे, असं इथे
या सेकेंड आन्सरमधून स्पष्ट होते. त्यानंतर थर्ड आहे, आय डोंट लाईक टू लिव माय पेरेंट्स अँड लिव अवे फ्रॉम देम. बघा, आय डोंट लाईक टू लिव माय पेरेंट्स सांगितलं अगोदरच, हा मुद्दा आपण बोलताना क्लिअर केला आहे की आपल्याला आपल्या कुटुंबापासून लांब राहावं लागतं. आणि इथे तिसरं कारण तेच दिलेलं आहे की मला माझ्या पालकांपासून दूर जायचं नाही आहे, माझ्या पालकांना मला सोडायचं नाही आहे, माझ्या आईवडिलांना मला सोडायचं नाही आहे, अँड लिव अवे फ्रॉम देम आणि त्यांच्यापासून वेगळं राहायची पण इच्छा नाही आहे. म्हणजे इथे जे जो प्रकार आहे जो मी आपण डिस्कस केला सुरुवातीला की फॅमिलीपासून वेगळं राहावं लागतं वर्षानुवर्षे, वर्षातून केव्हा तरी एकदा सुट्टी मिळते, ती काही ठराविक कालावधीची असते आणि त्यानंतर तिथे त्यांना जॉईनच व्हावं लागतं. आणि म्हणून माझी इच्छा नाही आहे किंवा मला आवडणार नाही माझ्या पालकांपासून दूर राहायला, आणि मला त्यांना सोडायची पण इच्छा नाही आहे. अँड दॅट्स वाय आय डोंट लाईक टू जॉईन द आर्म फोर्सेस. अशा पद्धतीने आपण याचं उत्तर क्लिअर करू शकतो. इथे तीन तीन कारणं आपण दिली आहे. एक, जर तुम्हाला आर्म फोर्स जॉईन व्हायचं असेल तर इथे ए भाग आपण इथे दिला आहे आणि त्याची 1, 2, 3 अशी कारणं आहे. आणि जर तुम्हाला जॉईन व्हायचं नाही आहे तर इथे बी असं त्याला ऑप्शन दिलं आहे आणि 1, 2, 3 असं त्याला आपण हेडिंग दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीने हा चिटचाटचा जो पहिला भाग आहे डिस्कशनचा तो इथे आपण संपवलेला आहे. दुसरं बघा, याच्यामध्ये दुसरं ऑप्शन आहे ते असं आहे, तुम्हाला अजून डिस्कस करायचं आहे की महिलांना आर्म फोर्सेसमध्ये कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत त्यावर आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर महिलांना कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत आर्म फोर्समध्ये ते आता आपलं आपल्याला आता बघायचं आहे. परंतु त्यापूर्वी आपण जो आपला मुद्दा कंटिन्यू आपण करत होतो की मला आर्म फोर्स का जॉईन करायचं नाही आहे, तिथे आपण तीन कारणं बघितली. चौथं कारण बघा, आपण अशा पद्धतीने इथे डिस्कस करतो चौथ्या कारणावर की आय एम अफ्रेड ऑफ वॉर्स अँड किलिंग अँड डिझास्टर दॅट कम्स विथ देम, आय हेट देम ऑल. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, की युद्धामध्ये जे काही घडतं ते अतिशय भयंकर घडतं, प्राण जातो, प्राण घ्यावे लागतात, अक्षरशः मारावं लागतं. आणि इथे जॉईन न होण्याची ही पण सुद्धा कारण आहे की आय एम अफ्रेड ऑफ वॉर्स, मी घाबरतो कशाला, तर युद्धाला, वॉर्सला. अँड किलिंग अँड डिझास्टर, आणि मारण्याकरिता, आणि जी हानी आहे डिझास्टर, जी हानी होते जी येते कशापासून, त्या फोर्सेसपासून. आय हेट देम ऑल, मी तिरस्कार करतो या सगळ्या गोष्टींचा. म्हणजे इथे ती चौथ्या कारणामध्ये आर्म फोर्स जॉईन न करण्याचं जे असं शेवटचं कारण दिलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ते असं दिलेलं आहे आपण इथे की युद्धाला मी घाबरतो, अँड किलिंग अँड डिझास्टर, आणि मारणे, ठार मारणे किंवा जी आपत्ती आहे त्या आपत्ती मला अजिबात आवडत नाही ज्या फोर्सपासून येतात, मला त्या गोष्टींचा तिरस्कार आहे, या सगळ्या गोष्टींचा तिरस्कार आहे. आणि त्यामुळे मला इच्छा नाही आहे की मी आर्म फोर्समध्ये जावं म्हणून. मित्रांनो बघा, युद्ध आपण लढतो, आपण देशसेवा करतो, आपण देशसेवा करत असताना एका शत्रूला मारतो जो वेगळ्या देशातील असतो, आपला शत्रू असतो. परंतु शत्रूला मारणं म्हणजे फार मोठा आपण काहीतरी मोठं काम करतो आहे असं पण नाही. युद्ध थांबू शकतात, व्यवस्थित बसून जर विचार केला, व्यवस्थित जर इकडची तिकडची
चर्चा करून एक मी समजा देश आहे, दोन देशांमध्ये युद्ध आहे, दोघी देशांनी बसून जर व्यवस्थित मंदिरासमोर चर्चा केली तर युद्धाची वेळच येत नाही. कारण युद्ध होण्याकरिता काहीतरी ठोस कारण असतं आणि त्यामुळे एखाद्या गोष्टीवर ताबा मिळवण्यासाठी ही लोक युद्ध करत असतात. तर या सगळ्या गोष्टींचा तिरस्कार आहे आणि मला ते अजिबात आवडत नाही. लोक ठार मारतात, लोक नुकसान करतात, तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या मला पसंत नाही आहे आणि म्हणून माझी इच्छा नाही आहे की मी आमफोर्समध्ये जावं म्हणून. तर ही एवढी कारणं आहे आमफोर्स न जॉईन करण्याची. आपण चार कारणं त्यामध्ये दिली. आता यामध्ये आपण दुसरा भाग दिलेला आहे त्या डिस्कशनला, डिस्कशनचा जो भाग आहे त्याला दुसरा भाग दिलेला आहे, त्याचं पण डायरेक्ट इथे उत्तर आपण लिहिलं आहे. आणि तो डिस्कशनचा असा आहे की कोणकोणत्या क्षेत्र उपलब्ध आहेत महिलांना सैन्य दलात, कोणकोणती क्षेत्रे आहे महिलांना सैन्य दलामध्ये, तर हे त्याचं आन्सर आहे मित्रांनो. याला सेकंड नंबर आपण दिला आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. ऑल विंग्स ऑफ द इंडियन आर्म फोर्सेस ऑल वुमेन इन कॉम्बॅट रोल्स अँड कॉम्बॅट सुपरवायझर रोल्स दे कॅन वर्क इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्शन्स इन द आर्म फोर्सेस. म्हणजे बघा, महिला ज्या आहेत महिलांना भरपूर संधी आहे. विंग्स, आता इथे जो शब्द वापरलेला आहे आपण विंग्स, हे विंग्सचा अर्थ आहे क्षेत्र. वेगवेगळे प्रकारचे विभाग आहेत, याला विभागसुद्धा असं म्हटलं जातं. ऑल विंग्स ऑफ द इंडियन आर्म फोर्सेस ऑल वुमन इन कॉम्बॅट रोल्स. आता इथे ऑल विंग्सचा अर्थ असा आहे, विंग्स म्हणजेच काय, वेगवेगळे विभाग. ज्या पद्धतीने ज्या मोठमोठे अपार्टमेंट असतात त्याच्यामध्ये एक एक अपार्टमेंटमध्ये समजा 5 मजली अपार्टमेंट असेल, 10 मजली अपार्टमेंट असेल, तर त्या एकेका मजल्यावर भरपूर घरं असतात किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्सची दुकानं असतात. तर अशा प्रकारच्या बऱ्याच विंग्स असतात एकाच नावाने. तर इथे सगळ्याच विभागामध्ये, म्हणजे ऑल विंग्स सगळ्याच विभागामध्ये, म्हणजे इंडियन सैन्य दलामध्ये ज्या महिला आहेत त्या सर्वच सर्व व्यवस्थित काम करू शकतात इन कॉम्बॅट रोल्स. कॉम्बॅट रोल्स, कॉम्बॅट म्हणजे काय, तर लढाई करणे, लढाई करणे, युद्ध करणे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची क्षेत्रे आहेत महिलांना जे तिथे काम करू शकतात. आता लढाई करत असताना जो काही महत्त्वाचा भाग असतो तिथे ज्युनियर रँक म्हणून ते काम करू शकतात. ज्युनियर म्हणजे सिनियरपेक्षा कमी, जे नवीन असतात जॉईन होणारे त्यांना ॲक्च्युली ज्युनियर असं म्हटलं जातं. तर ज्युनियर रँकमध्ये महिला जे आहे त्या लढाईमध्ये आपली भूमिका गाजवू शकतात. अँड कॉम्बॅट सुपरवायझरी रोल्स, ऑफिसर्स. आणि काय असं की लढाईच्या दरम्यान सुपरवायझिंग करणे, म्हणजे त्यांचं निरीक्षण करणे, हे महत्त्वाचं काम महिला आर्म फोर्समध्ये करू शकतात. त्यानंतर दे कॅन वर्क इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्शन इन द आर्म फोर्स. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, आता इथे मित्रांनो हा शब्द फोडलेला आहे तुम्ही जर बघत असाल, तर ॲडमिनिस्ट्रे आणि टी इथे लिहिलेलं आहे आणि त्याचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्शन्स इन द आर्म फोर्स म्हणजे प्रशासन. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे काय, प्रशासन.
तर प्रशासनाच्या विभागांमध्ये ते आर्मफोर्समध्ये काम करू शकतात. आणि बघा पुढचं आहे, दे कॅन वर्क इन द मेडिकल फील्ड ॲज अ डॉक्टर, नर्स और एनी अदर रिलेटेड पास्ट. म्हणजे मेडिकल क्षेत्रातली जी लोकं आहेत, खास करून जे डॉक्टर लेवलचे आहेत, त्यांनी जरी आपली ओळख लपवली अशा प्रकारच्या पेशंटला इलाज करण्याकरिता, तर अक्षरशः त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात. कारण म्हणजे तुमच्याजवळ जर डॉक्टरची पदवी आहे आणि तुम्ही जर समजा आर्म फोर्समध्ये जाण्याची तुमची इच्छा आहे, तर ते फार वेगवेगळ्या प्रकारची कामं करावं लागतात महिलांना. डॉक्टर आणि डॉक्टर हे जे पद आहे हे फारच महत्त्वाचं आहे. आणि बरेचसे लोक ओळख लपवून टाकतात आपली, डॉक्टर वगैरे नाही आहे वगैरे म्हणून, आणि साधी पोस्ट घेतात तिथे. कारण आर्म फोर्समध्ये रोजच फायरिंग होत असते, जखमी लोक होत असतात, तर कधीकधी त्यांच्यावर ट्रीटमेंट करण्याकरिता अक्षरशः लोक वैतागतात. आणि म्हणून आपण बोलतो आहे की काही लोक आपली ओळख लपवून टाकतात ना अशा वेळेस, तर ते फार चुकीचं आहे. तसं केलं तर खरंच तो कायदेशीर गुन्हा आहे. तर आर्म फोर्समध्ये तुम्ही ज्युनियर रँकमध्ये काम करू शकता, कॉम्बॅट रोल्समध्ये. कॉम्बॅट रोल्समध्ये लढाई करण्याच्या भूमिकेमध्ये आणि कॉम्बॅट सुपरवायझरी रोल्स ऑफिसर्स आणि लढाईचा सुपरवाईज करणारा जो असतो तो अधिकारी असतो, तर अशा प्रकारचं पदसुद्धा महिला आर्म फोर्समध्ये घेऊ शकतात व्यवस्थितरित्या. दे कॅन वर्क इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्शन इन द आर्म फोर्स. आता इथे आपण असं म्हटलं आहे की ती महिला जी आहे त्या प्रशासकीय विभागामध्ये काम करू शकतात नक्कीच. बरंचसं प्रशासन असतं, म्हणजे फक्त बॉर्डरवर जाऊन बंदूक घेऊन आतात लढाई करणे हे एकमेव काम नसतं. तर तिथे जे आहे सैनिक जे आहे आपल्या फॅमिलीपासून लांब असतात, कुटुंबापासून लांब असतात, त्यांचं एक नियोजन सरकारमार्फत केलं जातं. सुट्टी केव्हा द्यायची, कोण किती दिवस सुट्टीवर जाणार आहे, कसा जाणार आहे, हा सगळा प्रशासनाचा भाग आहे. तर हे प्रशासनामध्ये पण तुम्ही जाऊ शकतात जर तुम्ही ठरवलं तर. आणि महिलांसाठी हे फील्ड पण आहे, म्हणजे महिलांसाठी जे आपण बघतो इथे की महिलांसाठी कोणकोणती क्षेत्र आहे भारतीय सैन्य दलामध्ये, तर बरीचशी जी उमल्स म्हणजे महिला असतात त्या लढाईमध्ये आपले ज्युनियर रँकवर जाऊ शकतात किंवा लढाईमध्ये सुपरवायझर पण होऊ शकतात, ते एक अधिकारी होऊ शकतात. ओके, आणि त्यानंतर ते या युद्धामध्ये सुपरवायझर करण्याचा जॉबसुद्धा करू शकतात महिला. निरीक्षण वगैरे करण्याचं काम करू शकते, युद्ध सुरू आहे आणि त्यांचं निरीक्षण करणे, व्यवस्थितपणे परीक्षण करणे, अशा प्रकारचे पण जॉब आहेत. त्यानंतर ते मेडिकल क्षेत्राशी संबंध असतील, डॉक्टर असतील, नर्स असतील और एनी अदर रिलेटेड पोस्ट. ॲक्च्युली पोस्ट येते ते एनी अदर रिलेटेड पोस्ट म्हणजे अजून दुसऱ्या कोणत्या तरी पदावरती काम करू शकतात. म्हणजे तुम्ही जर मेडिकल क्षेत्रातले आहात, त्यामुळे तुम्ही डॉक्टर किंवा नर्स आहात, तर या गोष्टी तुम्हाला लोकांना बघूनच समजून जाते कोण किती आजारी आहे, कोणाला किती त्रास आहे. तर अशा प्रकारची जी भूमिका आहे ती आर्म फोर्सची आहे. म्हणजे महिलांमध्ये आर्म फोर्समध्ये अशा पद्धतीने आपण त्यांना पद देऊ शकतो. आणि ही पद्धत सध्या आहे, आपण जी चर्चा करतो आहे की महिलांना
कशा प्रकारची पद आहेत इंग्रजीच्या पुस्तकामध्ये ती आपण इथे बघतो आहे. त्यानंतर दे कॅन जॉईन द पॅरामिलिटरी फोर्सेस ऑफ इंडिया. महिला जे आहे ते पॅरामिलिटरी फोर्सेस ऑफ इंडिया म्हणजे पॅरामिलिटरीमध्ये ते काम करू शकतात. म्हणजे असं असतं की मिलिटरीमध्ये जे मुख्य लोक असतात, मुख्य सैनिक असतात, त्यांना एक मदतनीस म्हणून तुम्ही ते जॉईन करू शकतात. तर त्यामुळे पॅरामिलिटरी क्षेत्रामध्ये सुद्धा महिलांना संधी आहे. त्यांना सैनिकच व्हायची आवश्यकता नाही आहे, परंतु त्यांनी सैनिकांच्या जी काही पद्धत असते जगण्याची ते समजून घेणं जरुरी असतं. आणि म्हणून पॅरामिलिटरीमध्ये काम करत असताना सैनिकांसोबत राहावं लागतं आणि बऱ्याचशा गोष्टी या सैनिकांकडून आपण शिकत असतो. तर अशा प्रकारे तुम्ही पॅरामिलिटरी बनूनसुद्धा महिलांना त्यामध्ये काम करण्याची संधी मिळू शकते. तर महिलांना ॲक्च्युली आजकाल बऱ्याच संधी आहेत. म्हणजे इवन या लेसनमध्ये येऊन गेलेलं आहे की महिला अक्षरशः चंद्रापर्यंत पोहोचून गेलेल्या आहेत, केवळ फक्त आपल्या अभ्यासाच्या जोरावर. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो यामध्ये आपण तिसरा प्रश्न दिलेला आहे. म्हणजे आहे ॲक्च्युली तो वॉर्मिंग ऑफचा पहिला भाग, परंतु पहिल्या भागामध्ये चिटचॅट असतं आणि दुसऱ्या भागामध्ये थोडं रायटिंग वर्क असतं. ते दुसरा प्रश्न जो दिलेला आहे तो असा आहे, डिस्कस इन ग्रुप पेअर अँड मेक अ लाईफ लिस्ट ॲट द ऑफ द वुमेन्स ॲट द सॉरी पुन्हा एकदा वाचतो मी. डिस्कस ग्रुप पेअर्स अँड मेक अ लिस्ट ऑफ द वेपन्स अँड सॉरी वेपन यूज इन द ओल्ड टाइम्स अँड इन द प्रेझेंट टाइम्स. खाली जो टेबल दिलेला आहे तुम्ही बघू शकता, एक वेगळ्या पद्धतीने टेबल दिलेलं आहे आणि त्या टेबलमध्ये असं विचारलेलं आहे की तुम्हाला दोन प्रकारची जी काही शस्त्र आहे त्यांची नावं लिहायची आहे. म्हणजे पास्टमध्ये भूतकाळामध्ये ज्या पद्धतीने ज्या ज्या वस्तू युद्ध करण्यासाठी वापरली जायची त्यांचं वर्णन तुम्हाला प्रश्नामध्ये द्यायचं आहे. तर इथे आपण लिहिलेलं आहे, समजा हे तुम्ही जर याला गृहीत धराल तर हा वेपन्स द पार्टी. ओके, अशा पद्धतीने त्यांचं वेपन्स यूज इन नऊ डेज. इथे याला ऑनलाईन आणि हे अशा पद्धतीने मार्गदर्शन. तर इथे जरी बॉक्स दिलेला आहे तरी आपण इथे बॉक्स तयार केलेला नाही आहे. तुम्ही समजून जायचं की या भागामध्ये शब्द आहे आणि या भागामध्ये आत्ता सध्या काय वापरलं जातं ते दिलेलं आहे. तर याला आपण ए आणि बी कॉलम असं म्हणूया. हा समजा ए कॉलम याला जर लिहिलं तर हा बी कॉलम झाला. ओके, आपण डायरेक्टली आन्सर लिहिलेलं आहे. आन्सर समजून घ्या, म्हणजे एकही प्रश्नाचं उत्तर इथे दिलेलं नाही आहे. ही आपण डायरेक्ट लिहिले की गतकाळामध्ये कोणकोणती खेळ किंवा कोणकोणती वेपन्स पाहण्याची आपली इच्छा असायची किंवा वापरायची. बाबा वेपन्स यूज इन द पास्ट म्हणजे वेपन हे जे आहे यूज म्हणजे वापरली जायची कशामध्ये, भूतकाळामध्ये. पहिलं आहे स्वर्ड म्हणजे तलवार, म्हणजे गतकाळामध्ये तलवार हे वापरलं जायचं. तर आत्ताच्या काळामध्ये काय आहे, रायफल्स वापरली जातात किंवा मशीन गन्स. रायफल्स मी बघितली असेल, एक मोठ्या प्रकारची बंदूक असते
खिशाणा लाव नी लावावं लागतं एखाद्या खांद्यावर ठेवून, ते रायफल्स असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे बघा एक्स म्हणजे कुऱ्हाड. एक्स म्हणजे काय? कुऱ्हाड. आता सध्या काय वापरतात मॉडर्न वेपन्समध्ये? तो टँक्स अँड ग्रेनेड. टँक्स म्हणजे जिथे सैनिक थांबू शकतात, राहू शकतात, आणि तो चालता फिरता असतो. त्यानंतर तिथे सगळ्याचे सामान आपलं ठेवू शकतात आणि वेगवेगळ्या देशामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ते जाऊन काम करू शकतात. तर इथे टँक्सचा अर्थ अशा पद्धतीने लावलेला आहे, लार्ज रिस्पेक्टेबल और सिंगिंग कॉम्पैक्ट स्पेशली फुल कॉइट ऑफ पाथ. म्हणजे काय आहे की इथे असं सांगितलेलं आहे, इन लार्ज सॉरी ओके इथे आपण जे बघतो आहे ते जे काही आहे सध्याची हत्यारं आणि गतकाळातली हत्यारं ती बघतो आहे आपण. ते सोडपर्यंत आपण आलो एक्स आपण बघतो आहे टँक आणि ग्रेनेड. टँक्समध्ये काय असतं की सैनिकी जे असतात, सैनिकी तिथे असतात, स्टोरेज असतं या गोष्टींचं, गॅसेस असतात तिथे, एक प्रकारचं ट्रक असतं ते, यामध्ये सगळे सशस्त्र वगैरे ठेवली जातात. आणि त्यानंतर आहे एअर ग्रेनेड. ग्रेनेडचा अर्थ होतो हातगोळा. ग्रेनेडचा अर्थ होतो हातगोळा. आता हा जो हातगोळा आहे हा केवळ तुम्ही आता समजा या गोष्टी जेव्हा वाचणार की गतकाळामध्ये कोणती शस्त्र असायची आणि कोणती आत्ता आहे, तर तुम्हाला फरक समजून येईल की गतकाळामध्ये समजा एक्स वापरायचे, कुऱ्हाड वापरायचे, आता टँक्स आणि ग्रेनेड वापरतात. म्हणजे मोठमोठ्या प्रकारची जी काही टँक्स असतात ते उडवण्याचं काम करतात किंवा ग्रेनेड त्यांच्यावर टाकून देतात. म्हणजे ग्रेनेड म्हणजेच काय? तर हातबॉम्ब. हातबॉम्ब तिथे टाकून देतात. त्यानंतर स्पियर. स्पियर म्हणजे भाला. भाला अगोदर वापरायचे म्हणजे दुरून मारण्याकरिता, दुरून मारण्याकरिता भाला फेक करायचं. परंतु आता काय वापरलं जातं? तर आता वापरलं जातं एअरक्राफ्ट. एअरक्राफ्ट म्हणजे एक प्रकारचं युद्ध विमान असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर इथे जे आहे शील्ड म्हणजेच काय? तर याला आपण ढाल म्हणू शकतो. पूर्वी ढाल वापरली जायची, आता काय वापरतात? सबमरीन्स म्हणजे पाणबुड्या. युद्धामध्ये पाणबुड्यांचा वापर सध्या होतो आहे. त्यानंतर डॅगर अँड न्यूज. टायगर अँड न्यूज म्हणजे काय? तर त्याला आपण म्हणतो एक प्रकारचा सुरा, चाकू. चाकू आणि खंजीर. खंजीर म्हणू शकतो आपण त्याला टायगरला. खंजीर आणि चाकू अगोदर वापरायची भूतकाळामध्ये. आता काय? केमिकल अँड बायोलॉजिकल वेपन्स. केमिकल्स रासायनिक आणि जैविक हत्यारं वापरली जातात. यामध्ये गॅस आणि जर्म्स यांचा समावेश आहे. गॅस म्हणजे वायू वगैरे आणि जर्म्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कीटाणू वगैरे. अशा पद्धतीने इथे जी वेपन्स आहेत ते तुम्ही बघू शकतात. इथे खाली हे शब्द आपण लिहिले तुम्ही व्यवस्थितपणे बघू शकतात. ओके, खाली अतिशय खाली जम्स दिलेले बघा, जम्स एक्सेट्रा. तर अशा प्रकारे
गत काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं वापरली जायची आणि त्या माध्यमातून युद्ध जिंकली जायची। ओके, आता बायोलॉजिकलमध्ये जम्स येईल, जंतू वगैरे सारखे असतात, जंतूंचा ते वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करतात युद्धामध्ये सध्याच्या काळामध्ये। ते डिटेलिंग आपल्याला मिळू शकते जर आपण डिटेलिंग शोधण्याचा प्रयत्न केला तर, तुम्ही शोधू शकतात इंटरनेटवर। तर इथे आपण तीन जवळपास तीन प्रश्न इथे संपवलेले आहे आपल्या या जॉन ऑफ अर्कच्या वॉर्मिंग अप चिटचॅटचा जो भाग आहे। मित्रांनो, हे डिस्कशन आहे आणि डिस्कशनमध्ये आपल्याला एवढं डिस्कस करावंच लागतं, कारण मग त्याशिवाय समजत नाही। तर ही हत्यारे आहे, ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण बघितली आहे। आता यामध्ये पुढचे काही प्रश्न उरलेले आहे ते आपण आपल्या पुढच्या लेक्चरनं बघू। तोपर्यंत आपण इथे थांबतो मित्रांनो, धन्यवाद, थँक्यू।